भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ कायम असून भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून कामोठे येथील जुई गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन नवगतांचे भाजपमध्ये स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद या परिसरात आणखीनच वाढली आहे. जनहिताची कामे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने कायम असून भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्याअंतर्गत कामोठे येथील जुई गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चिमणे, विलास चिमणे, नंदकुमार चिमणे, विलास पाटील, सुधाकर कावण, कृष्णा चिमणे, गणेश चिमणे, श्रीकांत चिमणे, प्रदीप गोवारी, अमित चिमणे, अरविंद चिमणे, सनी चिमणे, रोशन सुरते, जनार्दन पाटील, उत्तम चिमणे, नर्मदा चिमणे, नयन गावंड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, विकास खरत, नगरसेवक विजय चिपळेकर, जगदीश गायकवाड, दिलीप पाटील, नगरसेविका कुसुम म्हात्रे, अरुणा भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, प्रकाश पाटील, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष आशा भगत, कामोठे शहराध्यक्ष विद्या तामखेडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले आणि सांगितले की भारतीय जनता पक्षामध्ये आपण आलो याचा अभिमान तुम्हाला वाटेल, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण मिळून काम करू आणि या विकासाकडे वाटचाल करू असे सांगितले. भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आलो याचा तुम्हाला अभिमानच वाटेल, या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करू हे आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्या चैत्र पाडवा, गुढीपाडवा, गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होत असते. आज आता या ठिकाणी आपण गावातल्या आपल्या ज्येष्ठ माता भगिनींचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले. 6 एप्रिल 1980 हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे आणि तो मोठ्या प्रमाणात साजरा करायचा याच्यासाठी आजच ठाण्याला बैठक दिली. या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये 1980 सालापासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे बदल आहेत. आपण जसे लहान असे मोठे झालेलो आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सारखा नव्हता. कधी खूप सुखाचे आनंदाचे प्रसंग आले, कधीतरी दुःखाचे देखील प्रसंग आले. कधी आपल्याला असं वाटत राहतं की आपण जे पाऊल उचलतो ते सर प्रत्येक पाऊल हे आपलं यशस्वी पाऊल आहे, प्रत्येक पाऊल हे आपल्याला यश देतं.